बर मित्रसोन, आज आपण विषय हिंदीना जो पाठ से तो पाठ वीरभूमि पर कुछ दिन असं त्याने नाव शे। तर लेखिका जी लेखिका शे ती लेखिकाने नाव शे रुक्मिणी संगल। रुक्मिणी संगलनी जी यात्रा करेल से ती यात्रान वर्णन बरज वर्णन या पाठ में करेल से या धड़ा में करेल से। तुमले अपने आयरानी भाषा वर जर प्रेम हुई तर आयरानी भाषा ने एखाद गीत तुम्ही जर मनशा ते भी चाली। पन आज मित्रसोन थोड़ा सा ऐकी लिया कारण की जो पाठ से तो पाठ अपना अपला जो इतिहास से राजस्थान ना इतिहास या राजस्थान ना इतिहास वर आधारित से आणि त्यांना असे बरेच आपल्याले ज्या ऐतिहासिक गोष्टी शेतीस त्या गोष्टीसनं ज्ञान किंवा माहिती देखील आपले वस म्हणून तुम्ही या पाठमा रुक्मिणी संगलनी ज्या ज्या गोष्टी सांगेल शेतीस त्या जर तुम्ही लक्षपूर्वक ऐक्यात तर बरंच काही तुमले या पाठनं माहिती भेटी जाईल। आणि अशी माहिती शे अशी इतनी सुंदर चांगली माहिती शे की अशी माहिती तुमले कुठेच देखायला भेटाव नाही। रुक्मिणी संगल पहिले ज्या गावले जास त्या गावनं नाव शे जोधपूर। आणि त्या जोधपूरले जाताना मात्र कोणतं वाहन रास लेखिकानं तर रेल्वे तुमले माहिती होई रेल्वे कशी रास बराच डब्बा तिले जोडेल राहतस आणि असा एक डब्बा मा बशीसन लेखिका या जोधपूरले पोहोचस। आणि जोधपूरले पोहोचानंतर तटे सर्वा अगोदर ती लेखिका जी से लेखिका जोधपूरले जावानंतर राजा उम्मेद सिंह नावना एक राजा होता आणि त्या राजानी जो महल बनायल से त्या महलनं नाव से उम्मेद भवन। तर त्या उम्मेद भवन मा जास लेखिका आणि उम्मेद भवन मा पोहोचानंतर तटली जी कला से संस्कृती से तटला ज्या कलाकारासनी अलग अलग प्रकारनं त्या कमरा किंवा त्या खोल्या बनायल शेतीस आणि त्या खोल्या असणं निरीक्षण रुक्मिणी संगल करस आणि ते या पाठमा चांगल्या प्रकारे लेखिकांनी सांगेल शे। तर त्यांनामा असं सांगतस की 343 कमरा त्यांनामा शेतस आणि त्या 343 कमरासमा राजा उमेद सिंहना जो शाही परिवार शे त्यासना वंशज शेतस त्या वंशज देखील त्या हॉटेल त्या उमेद भवनना एक भाग मा राहतस आणि बाकीना जो भाग शे तो हॉटेलना करता बाकीना जे रूम शेतस कमरा शेतस किंवा खोल्या आपण त्यासले म्हणतस आयऱ्यांनी मा त्या खोल्या हॉटेलसाठी दी देईल शेतीस। तर असं ते उमेद भवन त्यांनी कलानी संस्कृतीनी दर्शन लेखिका करस आणि त्यानं वर्णन या पाठमा येईल शे।